काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसदेत महागाई या मुद्द्यावर विरोधकांच्या निदर्शनात सामील झाले. संसदेच्या आवारात गांधी पुतळ्यासमोर विरोधकांनी आज सकाळपासूनच महागाईवरून आंदोलनास सुरुवात केली आहे. जोरदार घोषणाबाजी तसेच पोस्टरबाजीसह विरोधक मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. संसद परिसरातील आंदोलनाचे पडसाद संसदेतही दिसून येत आहेत. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यातच अवघ्या 2 मिनिटात राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्याची घोषणा उपराष्ट्रपती तसेच पीठासीन अधिकारी व्यंकय्या नायडू यांनी केली. लोकसभेचे कामकाजही सुरू झाले आहे. प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे. मात्र लोकसभेतही विरोधकांची घोषणाबाजी सुरू आहे. हौद्यात उतरून विरोधी खासदार घोषणाबाजी करत आहेत. पोस्टर घेऊन विरोधकांची निदर्शने सभागृहात सुरू आहे. विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न सभापती ओम बिर्ला यांनी केलाय. महागाईवर यापूर्वी चर्चेची संधी दिली होती. मात्र खासदारांचा गोंधळ सुरू होता. त्यातच सभापतींनी दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले.